नमस्कार सर्वांना आज मी तुमच्याबरोबर एकदम साधं सिंपल पण हेल्दी असं होममेकरचं रुटीन शेअर करणार आहे ज्यामुळे आपण फक्त होममेकर न राहता एक हेल्दी प्रोडक्टिव्ह होममेकर बनू शकतो आपण होममेकर असू किंवा एखादी वर्किंग वुमन स्क्रीन टाइम तर सर्वांचाच जास्त आहे आणि या स्क्रीनचा सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट होतो तो म्हणजे आपल्या डोळ्यांवर मग यामुळे डोळे जळजळणं जल किंवा खात सुटणं स्ट्रेस येणं या सगळ्या गोष्टी होतात आणि मग आपल्याला ला चष्मा लावावा लागतो हे सगळे डोळ्यांचे आजार कमी होतील ते फक्त आपल्या एका सवयीमुळे ती म्हणजे सकाळी उठलं की तोंडामध्ये पाणी धरायचं आणि थंड पाणी आपल्या चेहऱ्यावरती किंवा डोळ्यांवरती मारायचं यामुळे डोळ्यांना खाज येणं किंवा सूज येणं इन्फेक्शन झालं असेल डोळे लाल झाले असतील तर हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात त्यामुळे सकाळची ही एक हेल्दी हॅबिट आपण सगळ्यांनीच फॉलो करायला हवी चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल डार्क सर्कल असतील किंवा आणखी काही मार्क्स असतील तर असा एखादा फेस मास्क देखील सकाळीच तुम्ही लावू शकता जसं की मी इथे शेतावरी पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडस रोज वॉटर मिक्स केलेला आहे असा एखादा मास्क सकाळी जर आपण चेहऱ्यावर लावला तर त्याचा जास्त लवकर परिणाम आपल्या वरती होतो कारण सकाळी आपल्या स्किनवरचे पोअर ओपन झालेले असतात आणि अशा वेळेस जर आपण मास्क लावला तर त्याचा चांगला इफेक्ट आपल्या स्किनवर होतो यानंतरची आपली दुसरी सवय म्हणजे ब्रश केल्यानंतर चहा कॉफी न पिता कोमट किंवा गरम पाणीच घ्यायचं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पाणी प्यायचं सहा ते आठ तासाच्या झोपेनंतर आपल्या शरीरातली पाण्याची पातळी कमी झालेली असते त्यामुळे आपल्या संपूर्ण बॉडीला पहिल्यांदा पाण्याची गरज असते पण बरेच जण चहा आणि कॉफी घेतात पण हे चहा कॉफी जर आपण पोटात काही नसताना घेतलं तर राहिलं जायला पोटातलं पाणी सुद्धा यामुळे बाहेर पडतं आणि मग डिहायड्रेशन होऊ शकतं शरीरातली ऍसिडिटी वाढते आणि मग आपण लवकर एजेड दिसायला लागतो पण या चहा कॉफी ऐवजी अगदी साध कोमट पाणी पिलं तर नॅचरली आपलं शरीर स्वच्छ होतं आणि मग काय एकदा पोट साफ झालं की बाकी कोणतेही आजार आपल्याला होत नाही त्यामुळे चहा कॉफी जर तुम्ही घेत असाल तर ती नंतर घ्या पण सगळ्यात आधी पोटात काही नसताना पहिल्यांदा गरम पाणी आपल्या पोटामध्ये जायला हवं किंवा अगदीच तुम्हाला चहा प्यायची इच्छा जर होत असेल तर पाणी पिल्यानंतर हेल्दी असा एखादा ग्रीन टी करून तुम्ही नक्की पिऊ शकता मी इथे अगदी झटपट होणारा शतावरी पावडर वापरून ग्रीन टी बनवणार आहे यामध्ये मी एक कप पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर शतावरी पावडर आता ही पावडर आणि हे, हे पाणी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत उकळवून घेणार आहे थोडासा हा ग्रीन टी कोमट झाला की तो कपामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये चवीसाठी थोडस मध देखील टाकायचं म्हणजे या चहाला छान टेस्ट येते ही कोणती शतावरी पावडर मी वापरते आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आता बघा शरीर आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात आता आपलं शरीर फ्रेश ठेवण्यासाठी आपण गरम पाणी तर पिलं पण आपल्या मनाचं काय मन सुद्धा आपलं सकाळपासूनच फ्रेश व्हायला हवं त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या आवडीचं एखादं काम करून घ्यायचं सकाळी एकदम छान थंड फ्रेश हवा असते खूप छान वाटतं या हवेमध्ये पण नुसतंच तर आपण बसू शकत नाही नाही का त्यामुळे बाहेरची जी, जी कामं असतात ना ती मी आधी करून घेते एकदम सकाळच्या छान हवेत म्हणजे जसं की झाडांना पाणी देणं किंवा एक दोन कुंड्यांची स्वच्छता करायची असेल तर ती करणं गॅलरी स्वच्छ करणं ही जी बाहेरची कामं आहेत ना ती शक्यतो मी सकाळ सकाळी करते म्हणजे छान फ्रेश हवा सुद्धा मिळते आणि एखादं त्याबरोबर कामही होऊन जातं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे काम करायला आवडतं ना त्यातून सुरुवात करा म्हणजे मन देखील प्रसन्नच होईल दिवसातून कधीही वेळ मिळेल तेव्हा शक्यतो मी तर सकाळीच करते पण दहा पंधरा मिनिटांचा का होईना व्यायाम हा करायलाच हवा तुम्ही ज्यावेळेस करायला सुरुवात कराल ना त्यावेळेस फरक तुमच्या लक्षात येईल एकदम असं हलकं हलकं आपल्याला दिवसभर वाटतं त्यामुळे नेहमीच कोणतीही आसनं करा कोणताही व्यायाम करा पण दहा ते पंधरा मिनिटं स्वतःला किंवा व्यायामाला जरूर द्या घाम येत असेल किंवा काही स्किन इन्फेक्शन झालं असेल आणि ते झटपट दूर जर करायचं असेल ना तर एक सवय लावून घ्यायची ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चार ते पाच वेळा अशी तुरटी फिरवायची आता तुरटी ही सहज मिळणारी आणि अगदी स्वस्त अशी गोष्ट आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करा पहा स्किन विषयीच्या सगळ्या तक्रारी दूर होऊन जातील पण तुमची जर स्किन ड्राय असेल तर अगदी एक दोन एक दोन दिवसांनी फक्त पाण्यामध्ये फिरवा कारण सारखी सारखी जर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तर स्किन अजून ड्राय होण्याची पण शक्यता असते खर तर आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाकात आपण शिरतो पण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी स्वयंपाक बाजूला ठेवलाय आणि बाकीची कामं करायला आधी घेतलेली आहेत त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे झाडू मारणे आणि फरशी पुसून घेणे पण आज मी फक्त झाडू मारणार आहे कारण माझी फरशी एवढी खराब झालेली नाहीये त्यामुळे कामांना कोणत्या प्राधान्य द्यायचं हे आपण ठरवायला हवं ही पण आपण एक सवय लावून घ्यायला हवी उगत सरसकट सगळीच कामं न करता कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं याची एखादी डू लिस्ट आपल्याकडे असायलाच हवी एक चूक मात्र आपण सगळ्याच गृहिणी करत असतो ती म्हणजे भूक लागली तरीही कामाच्या गडबडीत त्याकडे दुरलं पण असं न करता अगदीच वेळ पाळणं नाही जमलं तरीही निदान भूक लागल्यावर थोड तरी पोटामध्ये जायलाच हवं जस की आज मी नाश्त्यामध्ये दूधच घेणार आहे पण तेही शतावरी टाकून दूध हे पूर्णांना आहे आणि शतावरीचे आपले वेगळे गुणधर्म तर आहेतच शतावरी खर तर सगळ्यांसाठीच खूप उपयोगाची आहे पण आपण महिलांसाठी तर तिचे जास्त उपयोग आहेत समजा जर आपल्याला पिरियड्स मध्ये काही पेन वगैरे असतील किंवा ब्रेस्ट पेन होत असेल किंवा इनफर्टिलिटीचे इश्यूज असतील तर त्यामध्ये शेतवारी अत्यंत परिणामकारक आहे रोज थोडी तरी शतावरी यासाठी खायलाच हवी त्याचबरोबर स्किन साठी सुद्धा शतावरीचा फार उपयोग होतो आणि मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यामध्ये शतावरी खूप चांगलं काम करते म्हणजे आपलं वजन कधी कधी जास्त होतं किंवा काहींचं जणींचं वजन हे कधी कधी अचानक कमी होतं तर मेटाबॉलिझम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या कारणामुळे हे सगळं होतं पण शतावरी हे सगळं मेंटेन करायला आपल्याला उपयोगी त्यामुळे शतावरी आपल्या खाण्यामध्ये असायला हवी म्हणजे हे जे काही आपल्या महिलांविषयक ज्या आपल्या समस्या आहेत त्या सगळ्या ही आहेत नेचरश्युअरची शतावरी पावडर आता ही शतावरी पावडर वापरायची कशी या संबंधीचं लिफलेट या पावडर बरोबरच मिळतं त्यामुळे आपण अगदी व्यवस्थित त्याचा उपयोग करू शकतो याबरोबर एक छोटीशी रॉ हनीची बॉटल देखील आहे कारण बऱ्याचशा रेसिपीज या मधाबरोबर देखील करायच्या आहेत तर ही आहे शतावरी पावडर यातली बरीचशी मी वापरलेली आहे ही पावडर एकदम केमिकल फ्री आणि नॅचरल आहे तर आता हे कशावर ओळखायचं तर या पावडरच्या बॉक्स बरोबरच एक सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी आणि ऑथेंटिसिटी दिलेलं आहे ज्या म्हणजेच जो लॅब टेस्टचा रिपोर्ट आहे की ही पावडर केमिकल फ्री आणि प्युअर आहे यापेक्षा शतावरीचे आणखी काय फायदे आहेत ते तुम्ही गुगल वरती चेक करू शकता मी नेचरश्युअरची शतावरी पावडर वापरते तुम्हाला जर नेचरशुअरची शतावरी पावडर घ्यायची असेल तर याची लिंक मी बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे सण समारंभातच नाही पण एरवी सुद्धा घरामध्ये दिवसातून एकदा तरी धूप हा लावायलाच हवा धुपाचे खूप सारे फायदे आहेत एकतर घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते आजार पण कमी होतं मन शांत होतं घरात जर तणावाचं वातावरण असेल मार्ग सुचत नसेल तर अशा वेळी धूप किंवा कापूर लावल्यामुळे आपलं चित्त चित्तथाऱ्यावर येईल कामाचा अतिरिक्त ताण असेल तर थोडस रिलॅक्स वाटेल इतके सारे फायदे असतील तर धूप दिवसातून एकदा लावायलाच हवा नाही का बाहेरचं काहीतरी खायचं हे आजकाल ट्रेंडिंग आहे पण बाहेर जायचंच नाही असं अजिबात नाहीये कधीतरी चेंज म्हणून जाऊ शकतो पण आजकाल बऱ्याचशा घरांमध्ये अगदी आठवड्यातून दोन दोन वेळा बाहेरचं खाणं होतं आणि तब्येत बिघडण्यामागे हेच कारण पण मग बाहेरचं खाऊशी का वाटतं कारण घरी तेच तेच बनतं मग शनिवार रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी आपणच थोडंसं वेगळं घरामध्ये बनवलं तर मुलांना देखील सारखच बाहेर जायची सा इच्छा होणार नाही जसं की आज सुट्टीचा दिवस आहे आणि माझा प्लॅन आहे दाबेली बनवण्याचा घरच्या घरीच अगदी बेस्ट दाबेली बनवण्यासाठी मी आताच तुम्हाला हा एक मसाला दाखवला तर तो मसाला तुम्ही देखील जरूर ट्राय करा तुम्हाला बाहेरची दाबेली खायची इच्छाच होणार नाही कसं आहे ना पहा घरामध्ये आपण एवढी स्वच्छता ठेवतो तरीही एखादं दुसरं झुरळ फिरतच असतं पण बाहेरचे जे किचन असतात रेस्टॉरंट असतील किंवा अगदी गाड्यावरचं फूड असेल तिथे तेवढी स्वच्छता मेंटेन केली जाते का तर अजिबात नाही मग ते किती अनहायजेनिक असतं विचार करा त्यामुळे घरीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करा एखाद्या दुसऱ्या वेळेला बिघडेल पण नंतर तरी नक्कीच टेस्टी होईल आणि असे हे काही चटपटीत फूड आयटम्स असतात ना जसं की दाबेली असेल वडापाव पाणीपुरी किंवा एखादा चाट सँडविच असे पदार्थ तर आपल्याला घरी करायला यायलाच हवेत म्हणजे आपल्याला किंवा आपल्या मुलांना देखील सारखं सारखं बाहेर खायला जायची इच्छा होणारच नाही बोलता बोलता दाबेलीची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सगळ्यात सोपी रेसिपी जर कोणती असेल ना ती म्हणजे दाबेली चटणी कशी करायची हे तर मी आधीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेलच आहे त्याची लिंक हवं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अगदी छान ही अशी चिंचेची चटणी होते आणि महिनाभर टिकते तर आता आपला मसाला चटणी सगळंच रेडी आहे आता फक्त पावाला चटणी लावून घ्यायची पुदिन्याची चटणी जर तुम्हाला आवडत असेल तर ती देखील तुम्ही लावू शकता आणि या चटणीवरती हा जो काही बटाट्याचा आपण मसाला तयार केलेला आहे तो याच्यामध्ये फील करायचा आणि झालं हे असे पाव मस्तपैकी असं भरपूर बटर टाकून तळ्यावरती भाजून घ्यायचे आणि गरमागरमच खायचे म्हणजे कसं दाबेली गरमागरम खाल्ली की अगदी छान लागते आणि घरी केलं की कसं असे चटपटीत आटम अगदी पोट भरेपर्यंत मन भरेपर्यंत आपण खाऊ शकतो पण बाहेर एखादं दुसरं खाऊनच समाधान मानावं लागतं खाणं पिणं तर झालं आणि सगळ्यात शेवटची हेल्दी आपली हॅबिट कोणती असेल तर ती म्हणजे क्लिनिंग क्लिनिंग जर घराचं व्यवस्थित झालं नाही तर घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणार नाही पण आपण हे क्लिनिंग कधी करतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणजे पसारा तसाच ठेवायचा वेगळं काहीतरी करत बसायचं आणि वेळ मिळेल तेव्हा नंतर हा पसारा आवरायचा तर याला काहीच अर्थ नाही नाही का आता जसं की जेवण झालं जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे सगळी व्यवस्थित आवरून ठेवावी अगदी तुम्हाला घासायला वेळ नाहीये किंवा कंटाळ आलेला आहे तर अशा वेळेस निदान ती भांडी धुवून ठेवायची कच्चा स्वच्छ करून ठेवायचा जेणेकरून पसारा आपल्या डोळ्यांना दिसणार तर अशा या काही हेल्दी सवयी आहेत ज्या आपल्या रुटीन मध्येच असायला हव्यात तरच त्याचा फायदा आपल्याला होतो माझं मॉर्निंग रुटीन शेअर करता करताच अगदी साध्या सोप्या अशा हेल्दी हॅबिट्स मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ला देखील नक्कीच सब्सक्राइब करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो तुमच्या देखील अशा हेल्दी हॅबिट्स कॉमेंट करायला अजिबात विसरू नका